बघा, काल सगळे किन्नर समुदायातील लोक घरी आले होते आणि खूप सारे गिफ्ट्स आणले. माझ्या नननबाई, छायाताई आणि सरकार त्यांच्यासाठी आलेले गिफ्ट्स उघडून बघतायत. चला मग, मला असं वाटतं की मी तुम्हाला गिफ्ट्स दाखवले पाहिजे. छायाताई, साडी कशी आहे? कशी आहे? खूप सुंदर आहे ना? खूप सुंदर अशी साडी आलेली आहे आणि ही आम्रपाली ताईंनी दिली. चला तर मी तुम्हाला सगळे गिफ्ट्सच दाखवते. चला या, बघूया गिफ्ट्स. जय श्री महाकाल, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी. भाऊ प्लीज लाईक्स लावा. आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवरती. खरं तर इग्नोर करा थोड्या वेळ, कारण मी फेस ऑफ महाराष्ट्रच्या आदल्या 2 दिवसांपासून एवढी थकली आहे, खरंच खूप थकली आहे. म्हणजे पहिल्या दिवशी थोडी तब्येत खराब झाली होती, सो त्याच्यामुळे जरा आय व्ही वगैरे लावली होती. तर स्वयंपाक करायला कोण नव्हतं किंवा घरामध्ये एवढी 10-15 माणसं 20 माणसं येणार होती आणि मी एकटी सगळं कसं काय हँडल करणार. म्हणून नननबाईंना बोलवलं होतं, छायाताईंना. आणि नननबाईंनी सांगितलं की सगळं आवरून जाणार वहिनी मी. आता 2 दिवस सगळा स्वयंपाक, सगळी कामं घरातली, सगळं त्यांनी केलं आणि मी फक्त माझ्या माणसांसोबत गप्पा मारत होती. तर आपल्याकडे आल्या होत्या अमरावतीवरून आम्रपाली ताई आणि त्यांची टीम, भुसळवरून बेबोताई आणि त्यांची टीम, सांगलीवरून ऋतुजाताई आणि त्यांची टीम, अशी खूप सारी माणसं आपल्या घरी आली होती. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, कधीही कुणाकडे आम्ही खाली हात जात नाही. आणि त्याची प्रचिती खरं तर काल आली, म्हणजे लग्नानंतर फर्स्ट टाइम माझ्या घरी किन्नर देवतांचं आगमन झालं होतं. म्हणजे खूप वेळा मी प्रयत्न करते बोलवायचा, पण खूप वेळा असं वाटतं की आपण एका वेगळ्या विश्वामध्ये आहोत आणि ते आपल्याकडे येतील का असंही मनात वाटतं. तर खूप चेले आहेत, गुरुभाऊ आहेत, सगळेच जण आहेत, सगळ्यांना बोलवायची इच्छा असते. पण फेस ऑफ महाराष्ट्रच्या कार्यक्रमानिमित्त ते सगळेजण माझ्याकडे काल परवाच्या दिवशी सगळे आले. आम्रपालिताईन त्या अमरावतीवरून परवाच्या दिवशी रात्री 9:30 आले. आम्रपालिताईंनी ही सुंदर अशी सिल्क, कांजीवरमची प्युअर सिल्क आहे साडी, आणि ही साडी माझ्यासाठी आणली. थँक्यू सो मच ताई. आणि खूप सुंदर साडी आहे. अमरावतीवरून आम्रपाली चौधरी यांनी ही साडी आणली खरं तर. आणि खूप सुंदर अशी साडी त्यांनी मला प्रेझेंट केली आहे. म्हणजे त्या लग्नानंतर फर्स्ट टाईम आले असो, त्यामुळे त्यांनी मला हे सौभाग्यवती वाहन म्हणून आणलंय. आणि गिफ्ट्स आणलेत सरकारांसाठी पण, गिफ्ट्स आणलेत, खूप सारा खाऊ आणलाय. अमरावतीची स्पेशल मिठाई पण आणली, म्हणजे ती आम्ही खाऊन टाकली खरं तर. आणि खूप सारी मिठाई पण आणली, असं मोठा बॉक्सच आणला होता. खूप सारे छान छान गिफ्ट्स मला मिळाले आणि ही साडी मिळालेली आहे अमरावतीच्या आम्रपाली चौधरी यांच्याकडनं. सुंदर अशी साडी, थँक्यू सो मच अमरावतीच्या आम्रपाली ताई, ही स्वीकारली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने ती साडी मला आवडलेली आहे. सोबत ऋतुजा जगवाली, ज्या पाटील, ऋतुजा पाटील आहेत, ज्या सांगलीवरनं आल्या होत्या आपल्याकडे, त्यांनी मला प्युअर ऑर्गेन्झा सिल्कमध्ये साडी आणलेली आहे. ती पण एक सुंदर अशी साडी आहे ग्रे कलरमध्ये आणि खूप सुंदर असा त्याचा पॅटर्न आहे. अगदी नरम कॉटनमध्ये ती साडी आहे. अशा साड्या खूप आवडतात मला खरं तर. आणि ऋतुजाताईंनी ही साडी मला गिफ्ट म्हणून आणलेली आहे सोबतच. आणि एकच नाही आणली आहे, तर त्यांनी की तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला जाता, तर कुठल्या कार्यक्रमाला जात असताना तुम्ही जोकी लुक करता किंवा तशा पद्धतीने जाता, तर त्यांनी अजून एक प्लस सोबत ग्रीन कलरची हे सौभाग्याचं वाण म्हणून साडी त्यांनी सोबत आणलेली आहे. की ताई ही एकदा तरी नेसा माझ्याकडून, सौभाग्याचं कुंकू म्हणून तरी एकदा नेसा. तर ही ऋतुजाताईंनी ही साडी माझ्यासाठी आणलेली आहे. ही त्यांच्या देवीच्या चरणावर त्यांनी ठेवली होती रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी ही सौभाग्याचं लक्षण म्हणून साडी त्यांनी आणलेली आहे. थँक्यू सो मच ऋतुजाताई जगवाली, त्यांनी ही साडी मला प्रेझेंट केलेली आहे. याला टेम्पल इरकल असं म्हणतात. ही सुंदर साडी आहे आणि त्यासोबतच खूप सारा खाऊ सरकारांसाठी शर्ट्स पण आले. सरकारांनी खरं तर ते लगेच, म्हणजे खूप सुंदर असं सरकारांना ग्रे कलरचं जे ताईंनी हे आणलं ना साडी, त्याच्यावरती ताई म्हटलं माझ्या भावासाठी पण एक शर्ट, तर त्यांनी सुंदर असं शर्ट आणलेलं. सरकार, तुम्हाला शर्ट आवडलं का? एकदम छान आहे, खूप सुंदर आहे ना शर्ट. आणि खूप छान असं शर्ट सरकारांना आणलेलं आहे आणि सरकारांनी लगेच त्याची घडी मोडली आणि मी आता वेअर करणार आहे म्हणे हे शर्ट. आम्ही परवाच्या दिवशीचा थकवा म्हणजे काय माहिती का, आदल्या दिवशी 10 तारखेला पाहुणे आले रात्री 9:30-10 वाजता आम्रपालिकाईन ते अमरावतीवरनं आले.
स्टेशनवरनं त्यांना रिसीव्ह केलं, छान जेवणं वगैरे झाली, 12 वाजेपर्यंत गप्पा झाल्या. रात्री 3 वाजता ऋतुजाताई आणि त्यांचं आगमन झालं. त्यांचं आगमन झाल्यानंतर 1-4 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत चहा पाणी झाला, गप्पा झाल्या आणि सगळीजणं झोपली. सकाळी लवकर 7 वाजता उठून फेस ऑफ महाराष्ट्रासाठी सगळी तयारी चालू होती. छायाताईंनी त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवून त्यांना इथून 9 वाजता पुढे नाशिकमध्ये पोहोचण्यासाठी पाठवलं आणि त्या गेल्या. नंतर ऋतुजाताईंचे जे पहाटे आलेले होते त्यांच्यासाठी स्वयंपाक झाला, त्यांच्यासोबत जेवण करून आम्ही त्यांना नाशिकला रवाना केलं. खरं तर कालचा कार्यक्रम करून आम्ही रात्री 12-1 वाजता, म्हणजे तुम्हाला कालचा व्हिडिओ पाहायला मिळाला असेल, रात्री 12:30 वाजता आम्ही सगळेजण घरी येऊन रिलॅक्स झालो होतो. तेव्हाही आम्ही व्हिडिओ केला कारण अमरावतीची पाहुणी सगळे जाणार होते आणि खूप उशीर झाला रात्री झोपायला. पाहुण्यांना गाडीत बसेपर्यंत आम्ही जागी होतो आणि पाहुणे तिथून निघाले आणि आम्ही झोपलो. सकाळी जरा उशीराच उठलो आम्ही आज, म्हणजे सूर्यदेव समोर आल्यानंतर आम्हाला जाग आली. पण उठल्या उठल्या छायाताईंचं म्हणणं होतं की हा सगळा पसारा एका ठिकाणी ठेवते. तर म्हटलं ठीक आहे, आपण कोणी कोणी काय काय दिलं बघूयात. पण मग मी जरा आळसच केला की खूप थकवा आलाय आणि आजच्या दिवस राहू द्या, नंतर बघू. पण नाही, त्यांनी दोघं बहीण भावांनी सगळा पसारा काढला आणि ते दोघं चेक करत बसले. आणि हे सगळं सुंदर सुंदर गिफ्टचं जे भांडार आहे ते माझ्यासाठी आलेलं आहे, खूप सुंदर असं. त्यानंतर फेस ऑफ महाराष्ट्रामध्येही सुंदर सोनी कापसेपेठ, कुठली सोनी पैठणी आहे, सोनी पैठणी, सोनी सोनी पैठणी, सोनी पैठणी यांच्याकडनं आणि सोनी गिफ्ट यांच्याकडनं फेस ऑफ महाराष्ट्रामध्येही सत्कार करण्यात आला. तिथेही सुंदर साडी आलेली आहे आणि असे सुंदर सुंदर गिफ्ट्स मला मिळालेले आहेत. किन्नर देवता जोगती पंथातील लोक जे सगळे घरी आले होते लग्नानंतर पहिल्यांदा, प्रत्येकाने सौभाग्याचं वाहन खरं तर दिलेलं आहे ऋतुजाताईंनी, आम्रपालीताईंनी आणि हे सगळ्यांनी. तर नक्कीच ह्या साड्या तुम्हाला वेअर केलेल्या कुठल्या ना कुठल्या फंक्शनमध्ये दिसणार आहेत. आणि स्पेशली आम्रपालीताईंनी जी साडी मला आणली ती आमच्या ननंदाईंना खूप आवडली खरं तर, आणि मी ती साडी नेसणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. पण हे सगळं गिफ्ट्स आणि हे सगळं भांडार खरं तर प्रेमाचं प्रतीक आहे असं म्हणेल मी. आणि या प्रेमासाठी या जगामध्ये कुठलीच उपमा नाहीये. तर मी मनापासून धन्यवाद करते आम्रपालीताईंचा की तुम्ही आलात घरामध्ये, घर पण आलं. ऋतुजाताई तुम्ही आलात घरात, देव पण अवतरलं आणि खूप सुंदर अशा पद्धतीने घराचं वातावरण खरं तर काही काळासाठी खूप आनंदमय मंगलमय झालं होतं. आणि आपण म्हणतो किन्नर देवता हे मंगलमुखी असतात, त्यांच्या तोंडून जे येतं ते सगळं मंगल असतं. तर अशा या मंगलमुखी देवतांच्या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये सर्व मंगल होईल अशी कामना करूया. आणि त्यांनी दिलेल्या या सुंदर अशा सौभाग्यवानासाठी त्यांचं मनापासून तुम्ही सर्वांनी धन्यवाद करायचे की शिवलक्ष्मीला ॲटलिस्ट सौभाग्यवती म्हणून आता समाजातली लोक स्वीकार करायला लागलेले आहेत. लग्नाच्या 2.5 वर्षानंतर पहिल्यांदा किन्नर देवतांनी माझ्यासाठी हे सौभाग्यवान दिलं, याच्यापेक्षा वेगळं काही माझ्यासाठी सुख असू शकत नाही. आणि स्वतः जगदंबेनी स्वतः शिवपार्वती स्वरूपांनी माझ्यासाठी हे सगळं दिलं हीच माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट समजते. आज कुठेतरी सौ शिवलक्ष्मी संजय झालटे म्हणून स्वतःबद्दल मला खूप अभिमान वाटतो की मी काहीतरी समाजाचं देणं लागते आणि ते देणं पूर्ण करण्यासाठी कुठेतरी माझ्यामध्ये सामर्थ्य येत आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे. आम्रपालीताई, ऋतुजाताई, त्यांची टीम सोबत आलेल्या, आम्रपालीताईंसोबत आलेल्या प्रियाजी, एकदम युनिक पर्सनॅलिटी, खूप छान गप्पा, खूप छान पद्धतीने त्यांचं सगळ्या गोष्टींमध्ये बिहेवियर. आम्रपालीताईंची जी शिष्य आले होते आनंदी आणि तिचे शिष्य पियू आणि रोहिणी घरात लगबग करत होत्या, काम करू लागत होत्या. त्यानंतर ऋतुजाताईंचे शिष्य सायली आणि माधुरी त्या पण खूप सुंदर पद्धतीने आम्हाला सर्वांना कॅरी करत होत्या. खूप छान असा अनुभव होता. तुमच्या सर्वांचं हे प्रेम असंच अबाधित राहू द्या आणि समाजासाठी खूप काही करायचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या पदस्पर्शाने रोटरीची पहिली ट्रान्सजेंडर मेंबर झाली आहे आणि हेच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची. जय श्री महाकाल.